संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारने तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारने तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा भूगोल वाजला असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा आणि सुव्यवस्थेची प्रशासनाकडून आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे. भावी उमेदवारांनी तहसील कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सेतू कार्यालयामध्ये मोठी झुंबड उडाली आहे. 88 पैकी किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहेत याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. गाव पातळीवर मित्र असलेले गेल्या 20 वर्षांपासून राजकारणामुळे एकमेकांचे दुश्मन झाले. ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून आमदार निलेश लंके यांनी त्या दोघांनाही एकत्र करत जुन्या मित्रांनी पुन्हा गळ्यात गळे घातले. एकमेकांना पेढा भरवत गावकीच्या राजकारणात एकत्र काम करण्याचा निर्धार करत त्यांनी पठारवाडीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. तालुक्याच्या राजकारणात शिवसेनेसाठी महत्वाच्या असलेल्या पठारवाडीची ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने तालुक्यात तो चर्चेचा विषय ठरला आहे. पारने तालुक्यामध्ये एका विधवा महिलेच्या वडिलांना बैलाने मारले, त्यामध्ये त्यांचा पाय मोडला आणि ते गंभीर जखमी झाले होते. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असून त्याकरता पारने तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार, रामदास चितळकर यांनी मदतीचा हात देण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांच्या मित्रमंडळींनी एका दिवसात 18,833 रुपयांची मदत जमा करून दिली. त्याचबरोबर उर्वरित सर्व खर्च शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास भोसले यांनी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एका गरीब व्यक्तीला मदतीचा हात मिळाला आहे. पारने तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथील रेशनचा गहू काळ्या बाजारात विकल्याबाबतची तक्रार तत्कालीन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दडपल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पारनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना स्वतः न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश दिला आहे. पारने तालुक्यातील पळवे खुर्द येथील मठवस्तीवर 2 दिवसांपासून वीज नसल्याने संपूर्ण वस्ती अंधारात आहे. 2 दिवसांपूर्वी येथील विद्युत रोहित्र जळाल्याने हा खोळंबा झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासही बंद आहे. संपूर्ण वस्तीसाठी एकच रोहित्र असल्याने त्यावर अतिरिक्त दाब असून वीज पुरवठा खंडित होतो. महामार्गालगत दोन्ही बाजूला अशा 2 वेगवेगळ्या रोहित्रांची महावितरणाने व्यवस्था करावी अशी मागणी प्रगतशील शेतकरी संजय तरटे यांनी केली. पारने तालुक्यातील जामगाव ते दैठणे गोंजाळ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना तसेच वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली असून तरी सुद्धा संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.